नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPVT यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। गेल्या तासाला आपण फ्रेंच राज्यक्रांती या संकल्पनेविषयी माहिती पाहिली। या तासाला आपण बघा औद्योगिक क्रांती या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहे। बघा औद्योगिक क्रांती, आता औद्योगिक म्हणजे उद्योग। मग मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी मानव वेगवेगळे व्यवसाय करतात, त्या व्यवसायांना उद्योग असं म्हटलं जातं। आणि क्रांती होणे म्हणजे काय? क्रांती होणे म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये अचानक मोठा बदल होणे, त्याला म्हटलं जातं क्रांती। मग औद्योगिक क्रांती ही प्रथम युरोप खंडामध्ये झाली, म्हणजे युरोप खंडामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये अचानक 18व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडलेले आहेत। मग कोणते बदल घडले? तर 18व्या शतकापर्यंत युरोपात जे वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा जे वेगवेगळे उद्योग आहेत, हे उद्योग हस्त उद्योग होते, म्हणजे हातासाह्यानं मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन घेतलं जात होतं। परंतु 18व्या शतकामध्ये जे युरोप खंड आहे, या युरोप खंडामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आणि औद्योगिक क्षेत्रातील ज्या वस्तू आहेत, या वस्तू हस्तउद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे गेल्या आहेत। म्हणजे हस्तउद्योगाच्या माध्यमातून वस्तू न बनवता आता 18व्या शतकामध्ये यंत्राच्या सहाय्याने वस्तू बनवायला सुरुवात झालेली आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं। थोडक्यात, उद्योगामध्ये हस्तउद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण म्हणजेच काय? औद्योगिक क्रांती। मग क्रांती होणे म्हणजे बदल होणे। आता उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, काय बदल झाला? 18व्या शतकापर्यंत हातात सहाय्याने वस्तू तयार केल्या जायच्या, परंतु आता वस्तू कशाने तयार केल्या जातात? यंत्राच्या सहाय्यानं काय होऊ लागलेलं आहे? वस्तूचं उत्पादन होऊ लागलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं? औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं। म्हणजे उद्योगधंद्यामध्ये झालेला मोठा बदल झाला का नाही? मोठा बदल। अगोदर कसं व्हायचं? हाताने वस्तू बनवायची, आता कशावर वस्तू बनतात? यंत्रावर वस्तू बनतात। मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले। 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून, 18वे शतक म्हणजे काय? तर इसवी सनाचे 1701 ते 1800 हा जो 100 वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीला इसवी सनाचे 18वे शतक असं म्हटलं जातं। आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात काय होऊ लागले? क्रांतिकारक बदल घडू लागले। क्रांतिकारक म्हणजे मोठ्या प्रमाणात बदल घडू लागलेले आहेत। असे बदल का घडू लागले? तर 18व्या शतकामध्ये वैज्ञानिकांनी केलेले जे संशोधन आहे, या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि यंत्र विकसित केलेली आहेत। म्हणजे वस्तूचं उत्पादन करणारे त्यांनी काय तयार केली? यंत्र आणि तंत्र तयार केलेले आहेत। या तंत्राच्याच माध्यमातून, यंत्राच्या माध्यमातून ते काय करू लागले? वस्तूचं उत्पादन घेऊ लागले। बाष्पशक्तीवर आणि जलशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागलं। आणि ह्या वैज्ञानिकांनी काय केलं? तर बाष्पशक्ती आणि जलशक्तीवर चालणारी यंत्र शोधून काढली आणि त्या यंत्राच्या सहाय्याने काय होऊ लागलेलं आहे? वस्तूचं मोठ्या प्रमाणात युरोप खंडामध्ये काय होऊ लागलेलं आहे? उत्पादन होऊ लागलेलं आहे। मग छोट्या घरगुती उद्योगांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली आणि बाष्पशक्ती आणि जलशक्तीवर चालणारी जी यंत्र आहेत, या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागल्यामुळे काय होऊ लागलं? जे छोटे घरगुती उद्योग होते, ते छोटे घरगुती उद्योग नाहीसे होऊ लागले। म्हणजे हस्तउद्योग होते, हाताच्या सहाय्याने जे छोटे छोटे घरगुती उद्योग तयार केले जायचे, घरगुती व्यवसाय केले जायचे, ते व्यवसाय बंद झाले आणि त्या व्यवसायात जागा आता काय केलेल्या आहेत? यंत्रावरच्या मोठ्या मोठ्या कारखान्यांनी घेतलेली आहे। हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला। म्हणजे अगोदर 18व्या शतकाच्या पूर्वी काय केलं जायचं? तर हातावर वस्तू तयार केल्या जायच्या, त्यामुळं वस्तू तयार करण्यासाठी जास्त वेळ लागायचा, तसेच त्या वस्तूची गुणवत्ता कमी असायची। परंतु आता काय झालं? तर यंत्र आली आणि यंत्रामुळं काय झालेलं आहे? हातमागाऐवजी यंत्राचा वापर सुरू करून वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। मग या वस्तूच्या माध्यमातून यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वस्तू तयार होऊ लागल्या। या वस्तू निर्यात करण्यासाठी, निर्यात करणे म्हणजे दुसऱ्या देशात पाठवणे, आता आपल्या देशामध्ये या वस्तूची विक्री होणार, आपल्या देशामध्ये वस्तूची विक्री होऊन वस्तू काय व्हायला लागल्या? शिल्लक राहायला लागल्या। म्हणजे जी घेतलेली उत्पादने आहेत, ती उत्पादने शिल्लक राहायला लागली। म्हणून या ठिकाणी काय केलं? तर वैज्ञानिकांनी या वस्तू बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यासाठी आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने त्यांनी काय केलेली आहेत? तयार केलेली आहेत। म्हणजे 18व्या शतकामध्ये बघा युरोप खंडामध्ये यंत्रयुग अवतरलं। म्हणजे थोडक्यात 18व्या शतकामध्ये सगळ्याच गोष्टी काय व्हायला लागल्या? युरोपमध्ये यंत्राच्या सहाय्याने तयार होऊ
लागल्या, मग यंत्रसहाय्याने वस्तू तयार होऊ लागल्या, यंत्राच्या माध्यमातून काय होऊ लागलं, वस्तूचं मोठ्या प्रमाणात काय होऊ लागलं तर उत्पादन होऊ लागलं, आणि ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असे क्रांतिकारक बदल घडायला सुरुवात झाली 1800 शतकामध्ये. यालाच काय म्हणतात, औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या घटना कधी घडल्यात, 1800 शतकामध्ये, म्हणजे औद्योगिक उद्योग क्षेत्रामध्ये हे 1800 शतकामध्ये या सगळ्या घटना बदल घडून आले, त्याला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. बघा, युरोपमधील इंग्लंड हा देश आहे, या इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ होणे म्हणजे सुरुवात होणे, आणि औद्योगिक क्रांतीला प्रथम इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात म्हणजे पश्चिमेकडल्या देशामध्ये काय झालेले आहे, पसरलेली आहे. बघा, या काळात म्हणजे कोणत्या, 1800 शतकामध्ये यंत्रावरील उत्पादनामुळे 1800 शतकामध्ये काय होऊ लागलं, तर यंत्रावर इंग्लंडमध्ये उत्पादन होऊ लागलं, आणि यंत्रावरील उत्पादनामुळे इंग्लंडची औद्योगिक भरभराटे म्हणजे औद्योगिक विकास इतका झाला की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. म्हणजे 1800 शतकामध्ये यंत्रावरील उत्पादनामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, मोठ्या प्रमाणात विकास झाला, त्यामुळं इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोणत्या देशात झाला, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड या देशामध्ये झाला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.